हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आज माझ्या बरोबर लिप्पड लिली। तर हे झाड मला माझ्या मैत्रिणीने साधारण एक वर्षापूर्वी दिलेलं, त्याच पॉटमध्ये। आता ते अतिशय छान वाढलं आहे, त्याच्यामुळे आता आजूबाजूला त्याला जागा नाही आहे वरती पानं यायला, म्हणून मी आता ते रिपोर्ट करते। तर हे बघा, तर हे मी काढायला घेते आहे आणि काढताना मला असं समजलं की सहजरित्या ते बाहेर पडलं आहे, त्याच्यामुळे बघा ना की असं वाटलं की हा गुच्छाच्या गुच्छ नुसता ठेवलेला, पण तसं नाही आहे। ह्या म्हणजे वरच्यावर ठेवल्यासारखं वाटतं हे, एवढं काही ह्या मुळांनी त्याला धरलं नव्हतं। जनरली लिलीजला बल्ब्स असतात, तर ह्यालासुद्धा बल्ब्स आहेत, तर हे भरपूर आहेत। म्हणजे प्रत्येक बल्बनी एक कुंडी आपली तयार होऊ शकते, परंतु मी दोनच कुंड्या तयार करणार आहे। आणि ह्याला ह्याच्या पानांचं टेक्स्चर, जे पान दिसतं त्याच्यामुळे हे झाड खूप सुरेख दिसतं। मला वाटतं त्या पानांच्या टेक्स्चरमुळेच त्याला नाव असं पडलेलं असेल, लिओपार्ड लिली। तर दिसायला खूप सुरेख दिसतं हे झाड। मी माझ्या इथे झाडाखाली एका ठेवलेलं, तर ते खूप सुरेख झालं। विशेष काहीच काळजी घ्यायला लागली नाही, वेळेवर फक्त पाणी देते। जेव्हा तुम्ही कुंडीत लावता तेव्हा पाण्याची विशेष काळजी घ्या, कारण ते बल्ब्स आहेत, ते त्याच्यामध्ये जास्त पाणी झालं तर ते कुजू शकतात आणि आपलं झाड मरू शकतं। तर अशावेळी फक्त पाण्याची काळजी घ्यायची की पाणी म्हणजे सॉइल ड्राय झाली की आपण पाणी घालायचं। तर इझी टू ग्रो आहे आणि मेंटेनन्स ह्याला आता मी जसं सांगितलं काहीच नाही, फक्त मी वर्मी कंपोस्ट आणि गार्डन सॉइलमध्ये हे लावलेलं। 3 ते 4 तासाचं हे बघा, हा एक मोठा कंद आहे। 3 ते 4 तासाचं ऊन त्याला सकाळचं मिळालं तरी चालेल, नाही तर पार्शल सनलाईटमध्ये ठेवा किंवा ब्राईट लाईटमध्ये, पण थोडासा तरी त्याला सूर्यप्रकाश हवा। सकाळचा मिळाला तर छान। तर हे इझी टू ग्रो आहे। आपण एकदा झाड आणलं की त्याच्यापासून आपली अनेक झाडं होऊ शकतात। आणि ह्याला फुलं जेव्हा येतात, ह्याचा फुलांचा सीझन आहे। मग आता फुलं नेक्स्ट टाईम आले की मी नक्कीच फोटो काढीन, व्हिडिओ शेअर करीन। आता फुलं जेव्हा येतात तेव्हा ती फुलं कशी असतात, एक स्टॉक येतो बाहेर आणि आपलं पिसलेलीला कसं, पण ते फण्यासारखं असतं आणि आतमध्ये जो दांडा असतो त्या टाईपची ह्याची फुलं असतात। फुलं फार काही अट्रॅक्टिव्ह नसतात ह्याची, ह्या पानांमुळे हे झाड ॲक्च्युली खरं सुरेख दिसतं। तर मातीचं मी तुम्हाला सांगितलं, सूर्यप्रकाश सांगितलं, पाणीसुद्धा आपण पाणी चेक करायचं, सॉईलमध्ये ओली असेल तर घालायचं नाही, ड्राय झाली की घाला, बाकी विशेष काही ह्याची काळजी घ्यायची आवश्यकता नाही आहे। इझिली ते ग्रो होतं, त्याला फक्त पाणी द्या आणि हवं त्या सूर्यप्रकाशात आपण त्याला ठेवायचं। अति जास्त ऊन असेल अशा ठिकाणी ठेवलं तर त्याची पानं ड्राय होऊ शकतात, जळू शकतात। आणि मुख्य म्हणजे ह्याच्या पानांमध्ये सुद्धा मॉइश्चर आहे, त्याच्यामुळे पाणी घालताना मुख्य पाण्यामुळेच ही झाडं मरू शकतात, की पाणी आपण जास्त घालतो, आपल्याला वाटतं पाण्याची आवश्यकता आहे म्हणून घालतो आणि मग ती झाडं अति पाण्यामुळे मरतात। काय, ह्याला पाणी एखाद दिवस किंवा 2 दिवस जरी लेट दिलं किंवा दिलं नाही, विसरलो आपण, तरी ह्या झाडाला विशेष फरक पडत नाही। अति पाण्यानेच ह्या झाडाला फरक पडतो किंवा हे झाड मरू शकतं, त्यामुळे पाणी घालताना तुम्ही विचार करा। तर हे खूप सुरेख दिसतं, बघा पानं कशी आहेत, पानाचा आकार कलर बघा, त्याच्यामुळे हे झाड। आणि जेव्हा हे भरगच्छ होतं ना कुंडीमध्ये, तेव्हा ती कुंडी खरंच अतिशय सुरेख दिसते। तर मला वाटतं तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल। माझा व्हिडिओ फर्स्ट टाईम बघत असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हां आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे माझे नवीन नवीन जे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे कुठले व्हिडिओ येतात ते तुम्हाला लगेचच समजेल। तर माझा आजच्या व्हिडिओला नक्की कमेंट्स करा, कसा वाटला माझा व्हिडिओ। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।